शेतात काम करणाऱ्या 3 महिलांच्या अंगावर वीज पडून जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जळगाव येथे रविवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील जळगाव येथील नारायण वानखेडे यांच्या शेतात कापूस योजनाकरिता जळगाव येथील मंगला अनिल निर्मळ वय वर्ष 40, संगीता अनिल रोंघे वय वर्ष 42 हे शेतमजूर व सोबत संगीता नारायण वानखेडे हे रविवारला कापूस वेचत होते. अचानक दुपारी 3 वाजताच्या सुमारास वादळी वारा व पाऊस सुरू झाला. त्यातच शेतामध्ये अचानकपणे वीज कोसळली. यामध्ये या 3 महिला जखमी झाल्या. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान मंगला निर्मळ या गंभीर जखमी झाल्याने यांना अधिक उपचारासाठी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे भरती करण्यात आले तर संगीता वानखेडे व संगीता रोंघे यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संजय तुपसुंदरेसह बोधिसत्व काळे, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे.